नमस्कार मी आनंद मोरे बोलतो आहे लवकरच प्रकाश प्रकाशित होणाऱ्या ज्ञानेश्वर आणि माझा मित्रपरिवार ह्या पुस्तकातील दुसरी सत्यकथा सादर करीत आहे एकोणीसशे बहात्तरचा दुष्काळ मी माझ्या आयुष्यात कधीही विसरणार नाही उत्तूरच्या तलावाचा गाळ काढण्याचं व ब खोदकाम करण्याचं दुष्काळी काम सुरू होतं त्यावेळी मी राहत असलेल्या मिलिंदनगरपासून एक मैल अंतरावर तलाव होता त्या कामावर एक मजूर म्हणून मी का कामाला होतो सकाळी आठ ते बारा व दुपारी दोन ते स सहा वाजेपर्यंत काम केलं जायचं मी त्यावेळी दहावीच्या वर्गात शिकत होतो पहारीनं खोदकाम करताना दोन्ही हातांना फोड यायचे ते फुटले की काम करताना मरण यातना व्हायच्या पायात चपला नव्हत्या अन्वानी पायांना तापलेल्या मातीचे चटके बसायचे परंतु काम करण्याशिवाय माझ्यासमोर पर्याय नव्हता कारण मला अकरावीच्या वह्या पुस्तकांची तरतूद त्या कामातून मिळणाऱ्या पैशातून करायची होती कोणत्याही परिस्थितीत मला जुनी एस एस सी पूर्ण करायची होती त्यावेळी कामाचा मोबदला म्हणून दिवसाला एक फसाभर सुकडी व पगार रुपये दोन मिळत असे खूप समाधान वाटायचं मे महिन्याचा कडक उन्हाळा काम करता करता अंग घामावघुम व्हायचं त्यातच पाण्याचं दुर्भिक्ष एक घागर पाण्यासाठी वणवण करायची दोन दोन दिवस आंघोळ मिळत नसे शरीर कसं काताहून जायचं असाच एक सुट्टी असलेला रविवार सुट्टी असल्यानं त्या दिवशी मी उशिरा नऊ वाजता उठलो घर सगळं सामसूम दररोज सकाळी लवकर उठून तोंड धुण्यासाठी पाणी गरम करणारी व चहा बनवून ठेवणारी माझी आई अर्थात आजी आज बिछाण्यात पडून होती कणत होती मी तिच्या कपाळावर हात ठेवून पाहिलं तर ती तापानं फणफणत होती अशा अवस्थेत तिला उठवणं शक्यच नव्हतं आजोबा मुकुंदराव दादा फडणवीसांकडे लाकडं फोडण्याचं काम करायला केव्हाचेच निघून गेले होते मी एका झाकणीत थोडंसं पाणी घेऊन मिठाच्या गार पाण्याची पट्टी आईच्या कपाळावर ठेवली आईला व मला तोंड धुण्यासाठी गाडगं भरून पाणी चुलीवर ठेवलं पाणी तापल्यावर तांब्यावर गरम पाण्यानं मी तोंड धुतलं तोंड धुतल्यावर दोन कप गुळाचा चहा केला मी एक कप प्यालो व आईसाठी एक कप राखून ठेवला घागरीत पिण्याचं पाणी बघतोय तर घागर मोकळी झालेली आता पिण्यासाठी पाणणं पाणी आणणं गरजेचं होतं मी एक झाकणी घेतली खांद्यावर मातीची घागर घेतली व पाणी आणण्यासाठी घराबाहेर पा पडलो कडकडीत दुष्काळ असल्यामुळं सगळीकडंच पाण्याचं दुर्भिक्ष होतं गावात त्यावेळी दोनच ठिकाणी पा पिण्याचं पाणी मिळायचं गावासाठी वडाच्या विहिरीवर तर आमच्यासाठी मांगांच्या झऱ्याचं तो झराही घरापासून पाच सहा फरलांग दूर मी चालत चालत झऱ्याजवळ आलो झरा पाण्यानं पूर्णपणे भरलेला पण त्यावर पूर्णपणे माणसाचा मैला पसरलेला व दुर्गंधी सुटलेली खूप केळस वाटली मला पण पर्याय नव्हता मन अगदी घट्ट करून झाकणी भर भरून तो मैला मी दूरवर फेकला आता झऱ्यातील सर्व पाणी उपसण्याशिवाय माझ्यासमोर पर्याय नव्हता झरा तर तीन चार फूट खोल तेवढं पाणी उपसायचं होतं अगदी हिम्पीनं ते पाणी घागर व झाकणीच्या सहाय्यानं उपसण्याकरता मला जवळजवळ अर्धा पाऊण तास लागला घामानं माझं सारं शरीर भिजून चिंब झालं होतं नंतर वाळू आणि मातीच्या सहाय्यानं झाकणी व घागर घासून पुसून घेतली झऱ्यामध्ये पाणी साचेपर्यंत थांबणं भाग होतं अर्ध्या तासानं झरा भरू लागला मग मी झाकणी व घागर स्वच्छ पाण्यानं धुवून घेतली उन्हामुळं माझ्या घशाला कोरड पडली होती मी झाकणीवर पाणी घटाघटा प्यायलो घागर भरली व घरी आलो आईला आताशा बरं वाटत होतं ती बिछाण्यातून उठली होती बरं केलास असले का पाणी आणला असते घरात पाण्याचा टाक नव्हता माझ्यासाठी चहा पण ठेवलास देव तुला सुखी ठेवू दे आताशा बारा वाजून गेले होते तळपत्या उन्हानं अंगाची लाही लाही झाली होती तांडीवरचा टॉवेल बनियन व अंडरवेअर घेऊन कशाचाही विचार न करता मी तडक मित्राच्या बचाराम घोगरेच्या विहिरीवर आंघोळ करण्यासाठी पोहोचलो त्या विहिरीत गावातील सर्व मुलं आंघोळ करायची विहिरीत निळशार पाणी होतं आजूबाजूला पाहून घेतलं तिथं जवळपास कोणीही नव्हतं शर्ट व हाफ पॅन्ट काढून कशाचा विचार न करता पाण्यामध्ये मी सूर मारला आणि त्या निळाशार पाण्यात पोहू लागलो आज मला मनसोक्त पोहायचं होतं अगदी दोनच मिनटं झाली असतील मला विहिरीच्या काठावरून मोठ्यानं ओरडण्याचा ऐकू आवाज ऐकू आला अरे मारड्या लेखाच्या कुणाच्या परवानगी ना आमच्या विहिरीत पोहतोस तुझी आमची तुझी आजी आमच्या घरात काम करा येते म्हणून आजचा दिवस तुला सोडतो पुण्यांदा आलास तर तुझी हाडं तोडून इथंच वाळवट टाकीन लक्षात ठेव माझ्या मित्राचे चुलते होते तो चुलते होते ते काळू घुगरे त्यांचा तिथे मोठा दराला होता मी घाबरतच विहिरीच्या काठावर आलो कसं बसं त्यांना माफ करा म्हणालो भीतीनं सारं अंग माझं थरथरत होतं कसे बसे अंग पुसून कपडे घालत घातले आणि तडक घरी आलो आताशा आईनं माझ्यासाठी भात शिजवून ठेवला होता लेका आज दमलासर घासभर खाऊन घे आईनं झाकणीभर भातावर चमचाभर चटणी टाकून माझ्यासमोर ती झाकणी ठेवली मला खायला आणि खायला सांगितलं एक घास तोंडात घालताच विहिरेवर घडलेला कडवट प्रसंग माझ्यासमोर साक्षात उभा राहिला पुढे खाण्याची आशा मावळली मात्र किती दिवस ह्या असय वेदना आपण सहन करीत जगायचं की आयुष्यभर खुरडत खुरडत आम्ही मरून जायचं एक प्रश्न मात्र कटाक्षानं मनाला सतावून गेला आपला समाज मानेवरचं जातीचं ओघ जोखड कधी फेकणार आहे जात कधीही जात नाही असे म्हण आपण म्हणतो परंतु खोलवर रुजलेल्या जातींच्या मुळावर कुराडीने प्रहार कोण करणार धन्यवाद